गोपाळदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन, रक्तदान व नेत्रचिकित्सासह घंटागाडीचे लोकार्पण, जागतिक पर्यावरण दिन व गोपाळदादा पाटील यांच्या 85व्या जयंतीनिमित्त सोमवार तारीख 5 रोजी बाजारपेठेतील मराठा मंडळ भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर श्री विठ्ठल मंदिरामध्ये अल्प खर्चात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते फितका कापून करण्यात आले, तर गोपाळदादा यांच्या फोटो प्रतिमेचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी मालार्पण करून शिबिरास चालना दिली. तर सुप्रिया पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष सविता पाटील, सदस्य मेघा मोहिते व श्रीदेवी चिंचणे, वनिता पाटील, जयश्री जाधव तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. रक्तदान शिबिरासाठी रॉटरी ब्लड बँक निप्पाणी व मातोश्री ब्लड बँक चिक्कोडी यांचे सहकार्य लाभले. यावेळी 85 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यासाठी महिलांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. नेत्र चिकित्सा शिबिर विठ्ठल मंदिरात आयोजित नेत्र तपासणी शिबिरात बेडकी हाळस परिसरातील 100 नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, तर 40 नेत्र रुग्णांना तपासणी करून चष्मा देण्यात आले, तर 20 नेत्र रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली. नेत्र तपासणीसाठी डॉक्टर कमर शेख, सांगली डॉक्टर पल्लवी गावडे तसेच अरुण चौगुले व विश्वनाथ पुजेर यांनी काम पाहिले, तर सागर केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी डॉक्टर राजेंद्र जोशी, दत्तकुमार पाटील, शंकर पाटील, लक्ष्मण हिंडाळकर, दादासाहेब पाटील, धनु मोरे, काकासाहेब खरपे आदी उपस्थित होते. घंटागाडी लोकार्पण. बेडकी हा ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून 692,000 रुपये निधीतून आणण्यात आलेल्या अद्ययावत अशा ओला व सुका कचरा उचलच करण्यासाठी आणण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर विधिवतपणे पूजा करून करण्यात आले, तर सुका व ओला कचरा वेगळा संग्रह करण्यासाठी प्लॅस्टिक बकेटचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे यांनी मनोगत व्यक्त करून आपले गाव कचरा मुक्त करून स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असून दिलेल्या प्लॅस्टिक बकेटमध्ये ओला व सुका कचरा संग्रह करावा व आपले गाव स्वच्छ व सुंदर गाव बनवावे. ಎಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಈಗ ನಾವು ಬೆಡ್ಕಳ ಗ್ರಾಮವನ್ನು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಮುಕ್ತ ಗ್ರಾಮವನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಈ ದಿನವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕೆಂದರೆ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಈ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಬಹಳ ತುಂಬ ಅಪಾಯಕಾರವಾಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ಒಪ್ಪಿಗೆ ಮೇರೆಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಮುಕ್ತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಒಪ್ಪಿಗೆ ತಗೊಂಡು ಇವತ್ತು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಈ ಸಭೆ ಮುಖಾಂತರ. ಆಮೇಲೆ ತಮ್ಮ ಈ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಸಹಕರಿಸಬೇಕು. ನಮ್ಮ ಘಂಟಾಗಾಡಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ತಮ್ಮದು ಈ ಎರಡು ಡಬ್ಬಿಯನ್ನು ನಾವು ಎರಡು ಬಕೆಟ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ. ಆ ಬಕೆಟ್ಗಳಲ್ಲಿ ಒಣ ಕಸ, ಹಸಿ ಕಸ ಮತ್ತು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕನ್ನು ಬೇರೆ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಕೊಡ್ಬೇಕು. ಅದನ್ನು ನಾವು ತಗೊಂಡು ಸೆಗ್ರಿಗೇಷನ್ ಮಾಡಿ. ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ಯುವ ನೇತೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ದತ್ತಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಅಶೋಕ್ ಅರ್ಗೆ, ಮಾಜಿ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ತಾಜುದ್ದೀನ್ ಮುಲ್ಲಾ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಪ್ರಮೋದ್ ಪಾಟೀಲ್, ಜೀವನ್ ಯಾದವ್, ಮನೋಜ್ ಜಾಧವ್, ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಶಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ತಾತಾಸಾಹೇಬ್ ಕೆಸ್ತೆ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಮುಲ್ಲಾ ಯಾಂಚಸ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ವ ಯುವಕ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ನಾವು ಸೋಶಿಯಲ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಅವರು ಮತ್ತು ಟೋಟಲಿ 15,000 ಎನ್ಆರ್ಜಿ ಪ್ರೋಗ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅದಲ್ಲದೆ ಒಂದು 2,000 ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ಒಂದು 2,000 ಕಸ್ನಾಡ್ ರೋಡ್ಗೆ ಆ ಕಡೆ ಒಂದು 2,000 ಪ್ಲಾಂಟೇಷನ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಅಕ್ಟೋಬರ್ ಬಂದು 1,000 ಅದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಬೆಡ್ಕಾಳ ಗೌರವ ಅದ ಅಲ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿಸಿದ್ವಿ. ಇಲ್ಲೊಂದು ಗೌರವ ಅದ ಆ ಕಡೆ ಒಂದು 1,000 ಗಿಡ ಹಚ್ಚು ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅದ. ಆಮೇಲೆ ಈ ಕಡೆ ನಿಪ್ಪಾನಿ ಭಾಗದಾಗ ಅಪಾಚಿವಾಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು 1,500 ಇನ್ನು ಇದು ಬೆಡ್ಕಾಳದಾಗ ಒಂದು 600 ಪ್ಲ್ಯಾನ್ ಅದ. ಅದ್ರ ನೋಡ್ಬೇಕು ಇನ್ನೂ ಜಾಗ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತದೆ. ರಿವರ್ ಬೆಡ್ದಿಂದ ತೊಗೊಳ್ಬೇಕು ಸರ್. ಹಾಂ ರೀ, ಈಗ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಸ್ವಲ್ಪ ರೋಡ್ ಆಗಲಿ ಕಂಡಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಗಿಡಗಳು ಹಾಕ್ರಿ. ಈಗ ಮತ್ತೆ ಆ ಒಂದು ಕುಣಿಗಳನ್ನ ಮತ್ತೆ ಓಪನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕಡೆದು ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆ ಅಂತರ್ಗತದಾಗ ರೀ ಕುಣಿಗಳು ಆಲ್ರೆಡಿ ತೆಗೆದಿನ.
ಇಲ್ರಿ ಅವು ಅಂದ್ರೆ ಈಗ ಹೆಂಗಾಕತ್ರಿ ತೆಗೆದು ಮುಚ್ಚಿರ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಮತ್ತೆ ನಾವು ಯೋಜನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮತ್ತೆ ತೆಗೆದು ಅದ್ರೊಳಗೆ ಗಿಡ ಹಾಕ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅದೇ ಗುಣ ಗಿಡ ಹಾಕಿದ್ರೆ ಬರೋದಿಲ್ಲ ರೀ ಯಾಕಂದ್ರೆ ಫುಲ್ ಗುಮ್ಮಿ ಇರ್ಬೇಕಲ್ರಿ ಒಂದು ಫಿಟ್ ಒಂದು ಮೀಟರ್ ಗುಮ್ಮಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಗಿ ಗಿಡಗಳು ಉಳಿತಾವ ರೀ ಈಗ ಮಾಡಿದ್ವಿ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕಾರದಗ ಪಾನಂದಿ ರೋಡ್ ಐತಲ್ರಿ ಅಲ್ಲಿ ರೀ ಆಮೇಲೆ ಚಿಕ್ಕೋಡ್ ರೋಡು ಅವು ಮಾಡಿದ್ದು ಗಿಡಗಳು ಅದಾವ ರೀ ಮೇಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಲೇಬರ್ ಅದಾರ ರೀ ಸರ್ ಸಂರಕ್ಷಣೆ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಸಂರಕ್ಷಣೆ ಅಂತಂದ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಾಯೋಜನ ಐತೆ ರೀ ವಾಚರ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಇನ್ನೂರು ಮುನ್ನೂರು ಗಿಡಗಳಿಗೆ ಒಬ್ಬರು ವಾಚರ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ರೀ ನಾವು ಲೋಕಲ್ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡು ಗಿಡಗಳು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಗಳತ್ಗೆ ಗಾರ್ಡನ್ದಾಗ ಒಂದು 16 ಗಿಡ ಹಚ್ಚಿದ್ರಿ 15 ಗಿಡಗಳೆಲ್ಲ ಸರ್ವೈವ್ ಆಗಿದೆ ಗಳದ್ಗ ಗ್ರಾಮ ಅತಿಕ್ರಮಣ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗಿಡಗಳು ಕಟ್ತಾರಲ್ಲ ರೀ 6 ಲಕ್ಷ ನಿಮ್ದು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ನೋಡಿದಿರಿ ಇಲ್ಲ ಸರ್ ನಾವು ಬಂದಿದ್ದು ಇದು 2 ವರ್ಷ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಜೂನ್ ಜುಲೈಗೆ ನಾವು ಪ್ಲಾಂಟೇಶನ್ ಮಾಡಿದ್ದು ಎಲ್ಲ ಸಕ್ಸಸ್ ಆದವು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಗಿಡಗಳು ಹಾನಿ ಆಗಿಲ್ಲ ಹೌದಾ ಈ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಳೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಇವನು ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ ಸ್ವಲ್ಪ ಮೇಂಟೈನ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಪಂಚಾಯತ್ ಒಳಗೆ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ನೀವು ಹೇಳ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಕ್ಯಾಮೆರಾ आशीर्वादाने तसेच कैलास पाटील यांच्या आशीर्वादाने आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आज घंटा गाडी लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित सर्व ग्रामपंचायत टीम ग्रामस्थ पत्रकार बंधू या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज गोपाळदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा आणि जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने आज हा सोहळा आपण संपन्न करत आहोत आणि काकांचे स्वप्न त्यांची एक ग्राम विकास पॅनेल त्या पॅनेलच्या वतीने आम्ही सर्व गावाचा विकास करण्यासाठी आणि प्लॅस्टिकमुक्त गाव करण्यासाठी आमच्या सरांनी आज घोषणा केली आहे की प्लॅस्टिकमुक्त आपण गाव करून आणि त्या घोषणेप्रमाणे सरांनी आणि सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व 3000 आमच्या गावात जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी 2-2 बकेट आम्ही वाटप करणार आहेत आणि ग्रामस्थांनी पूर्ण गावांनी आम्हाला सहकार्य करावे ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा ठेवून पूर्णपणे ग्राम स्वच्छ राहण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे आणि त्या पद्धतीने सरांनीही एक कडेकोट आणि अगदी जातीने पूर्णपणे एकदा हे योजना दिली की ते सगळ्यांच्यावर लक्ष देऊन ती पूर्णपणे अंमलात आणली अचानक हे आपलं ग्राम विकास पॅनेल आणि आपलं गाव स्वच्छ आहे आणि आपल्या गावाला सुवर्ण ग्राम योजना त्या लागू कराव्या एवढे बोलून मागदर्शन पर्यावरण दिनानिमित्त व्यंकटेश्वरा कारखाना व तसंच बेडका ग्रामपंचायततर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्तानं प्लांटेशन केलेलं आहे तसंच ह्या वर्षी आम्ही 5000 झाडाचं टार्गेट केलेलं आहे आत्तापर्यंत 3000 झाडं लावलेले आहेत त्यासाठी आम्हाला जे कर्नाटकाचं सामाजिक वनीकरण आहे त्यांच्यामार्फत 2000 झाडांचं तिने देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे देखील आम्हाला पूर्ण सहकार्य लाभत आहे त्यासाठी आम्ही त्यांचं देखील आभारी आहोत ग्रामपंचायत बेडक्या तसंच दत्तांना तसंच वहिनीसाहेब सर्वांचा आम्ही आभारी आहोत ते देखील बेडक्यामध्ये कार्यक्रम आयोजित करायचा आहे बौद्धिक पास आता थोड्या वेळाने येणार आहे म्हणजे त्याचं कसं स्वरूप आहे की जे तुमच्या गावात प्लॅस्टिक वेस्ट जनरेट होत आहे ते सर्व संकलित करून तुमच्या आपल्या गावाच्या बाहेर पाठवायचे आणि तिथं जाऊन त्याचं प्रॉपर वेनं डिस्पोज करायचं त्यासाठी शाळांच्या मुलांना टार्गेट केलं आम्ही त्यांनी प्लॅस्टिक घरातून जे त्यांच्या जनरेट होत आहे ते घेऊन यायचं आणि त्यांना आम्ही काहीतरी एक गिफ्ट देऊ किंवा काहीतरी पैसे स्वरूपात देऊ ते करून त्यांच्याकडनं कलेक्शन करायचं आणि ते आम्ही डिस्पोज कसं करायचं ते आमचं आम्ही पुढचं म्हणजे कलेक्शन केंद्र कुठं गावात राहणार का इथे कारखाना आम्ही घेऊन येऊ त्याला तुम्ही केव्हा केला ना समजा 15 दिवसाचं कलेक्शन केलं तर तिथनं कलेक्ट केलेलं घेऊन येऊ आणि ते डिस्पोज करण्यासाठी मग प्रॉपर इन्सिनेशनचे वेगळे पर्याय आहे त्या पर्यायामधून आम्ही डिस्पोज करू जेणेकरून गावातलं प्लॅस्टिक हे झिरो होईल कमी होईल कमी होईल